नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 19 प्रभागांमधील 75 जागांपैकी 57 जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. शिवसेनेला फक्त 14 जागा जिंकून समाधान मानावे लागले आहे. दोन्ही काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. भाजपने प्रथमच पालिकेत सत्ता मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मनपा निवडणुकीत भाजपाने संयमी प्रचार करीत जळगावकरांना विकासाचे आश्वासन दिले, त्यामुळे शहरवासियांनी शिवसेनेला नाकारले आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाला गेल्या 35 वर्षात मतदारांना प्रथमच हादरा दिला. याविरुद्ध विकासाचे आश्वासन स्वीकारून भाजपाला भरघोस कौल देत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर सिक्कामोर्तब केले. गेली 35 वर्षे जळगावच्या पालिका तसेच महापालिकेत सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. याच काळात आमदार म्हणूनही त्यांचे वर्चस्व होते. आमदारकी गमावल्यानंतर ही मनपा निवडणूक त्यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची लढाई होती, तर गिरीश महाजन यांच्या भाजपाच्या जिल्ह्यातील नेतृत्वाला झळाळी देणारी होती. मनपाला कर्जमुक्त करू, विकासासाठी 2 महिन्यातच 200 कोटी आणू आदी आश्वासने महाजन यांनी मतदारांना दिली. ही आश्वासने 1 वर्ष पूर्ण नाही झाली तर विधानसभेत मत मागणार नाही, असे म्हणत आमदार सुरेश भोळे यांना कसोटीवर लावले होते. हाच मुद्दा मतदारांना अपील करणारा ठरला. फक्त विकास करू असे म्हटले असते तर मतदारांनी कदाचित विश्वास टाकला नसता. तर नगरपालिका आणि मनपाच्या इतिहासात भाजपाला जळगावकरांनी प्रथमच मनपावर एक हाती सत्ता देऊन विश्वास टाकलाय. यामुळे भाजपाचा हा ऐतिहासिकच विजय ठरतो. विकास करू या आश्वासनावर विश्वास ठेवत मतदारांनी भाजपाला कौल दिलाय. यामुळे 1 वर्षात विकास करून दाखवू, एकदा संधी देऊन बघा, असे म्हणणारे गिरीश महाजन यांना मतदारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठेवण्याची जबाबदारी आता निभवावी लागणार आहे. आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.